नमस्कार कायद्याचा अभ्यास संदीप सन्नी या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो सेट या परीक्षेमध्ये जो पहिला पेपर आहे जनरल पेपर जो असतो ज्याच्यामध्ये पन्नास प्रश्न आणि शंभर गुण त्यासाठी आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं किंवा बारीक जर अनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येते की वीस प्रश्न हे शिकवण्यावरती असतात म्हणजे टीचिंग मेथडॉलॉजी नावाचा जो चॅप्टर आहे त्याच्यावरती असतात टीचिंग मेथडॉलॉजी मेथडॉलॉजी यामध्ये जे वीस प्रश्न असतात शिकवण्यावरती ते जर आपण नीट त्याचं जर वाचन केलं आणि जनरल म्हणजे कॉमन सेन्सरचा जर, जर, जर आपण वापर केला तर त्याच्यातील जे प्रश्न आहेत ते सुटण्याची शक्यताही अधिक आहे परंतु दहा प्रश्न असे असतात जे गणिताच्या याच्यावरती आहेत की जो सर्वसामान्य विद्यार्थी आहेत त्याला किचकट जातील किंवा गुंतागुंतीचे वाटतील अशा स्वरूपाच्या आहेत त्याच्यानंतर पाच प्रश्न त्या गणितामधील असे म्हणजे दहा प्रश्न तर त्या गणितातील किचकट असणार आहेत पुढचा जो दुसरा भाग असणार आहे गणिताचाच ज्याच्यामध्ये पाच प्रश्न हे सोप्या प्रकारावर असतात म्हणजे रिकाम्या जागा भरा अशा सारखे की या ठिकाणी कोणती संख्या येईल किंवा एक काम नपा किंवा तोटा किती रुपये झाला अशा सारखे जे गणित आहेत ते त्याच्यानंतर शिक्षण डिपार्टमेंटवरती पाच प्रश्न असतात आणि जनरल म्हणजे ज्याच्यामध्ये इतिहास असेल काही भूगोलाचा पार्ट म्हणजे जे काही करार झालेले आहेत आंतरराष्ट्रीय अशा स्वरूपाचे त्या संबंधाच्या दृष्टीने एखादा प्रश्न त्याच्या म्हणजे एक एक प्रश्न अशा स्वरूपाचे असे त्यांनी त्याच्यामध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पर्यावरणाचा असतो आपण जर याच्यामध्ये बारकाईनं हे लक्षात घेतलं तर आपल्या असं लक्षात येईल की जे सोपे प्रश्न आहेत गणितामधील पाच प्रश्न जे असतात सोपे प्रश्न आणि शिक्षण डिपार्टमेंटवरती जे पाच प्रश्न आहेत सोपे त्याच्यातील आपला एकही प्रश्न चुकला नाही पाहिजे तरच आपण आपल्या इप्सित किंवा इच्छित ध्येयापर्यंत पोहोचू शकतो आणि वीस प्रश्न जे आहेत शिकवण्यावरती त्याच्यातील कॉमन सेन्सचा जर आपण आधार घेतला तर मराठीतून प्रश्न वाचताना त्याचं उत्तर सापडेलच असं नाही कारण काही शब्द जे असतात ते इतके अतिशुद्ध शब्द असतात की जे आपण कधीही यापूर्वी वाचलेले नसतात आणि जसा रिसर्चला जो शब्द आहे प्रबंध म्हणजे त्याला काय म्हणतात चिकित्सक का अभ्यास करणे शोध लावणे अशा सारखा तर काही शब्द असे आहेत ते की ज्या शब्द इंग्रजीत वाचल्यानंतर लवकर समजू शकतील तर आपण जो शब्द मराठीमध्ये आपल्याला लवकर समजण्यास अडचणीचा ठरेल तो जाणीवपूर्वक इंग्रजीत वाचावा म्हणजे तो शब्द आपल्याला पटकन कळेल दुसरा जो मुद्दा आहे तो असा शिक्षण डिपार्टमेंट वरती जे प्रश्न असतात तर आपण शिक्षण डिपार्टमेंटवरून गुगलवरून जरी माहिती वाचली तरी आपल्या हे लक्षात येऊ शकेल कि शिक्षण डिपार्टमेंटच्या संबंधात कोणते आयोग नेमण्यात आले होते जसा कोठारी आयोग आहे किंवा अनेक जे आयोग नेमण्यात आले होते त्यांची भूमिका काय होती आणि त्यांनी काय सांगितलेलं होतं जसं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आयोग देखील होता तर ते आपण वाचणे अपेक्षित आहे आणि जनरलमध्ये जो भूगोल पर्यावरण यांचा जो हे असतो त्याच्यामध्ये चालू घडामोडीच्या सेक्शनमधील आत्ताच जगात म्हणजे त्या राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून काय चालू आहे ते जर आपण पाहिलं तर निदान आपल्याला तेवढा पुरते तरी प्रश्न निश्चितपणे समजते त्याच्यानंतर पहा जो डेटा इंटरप्रिटेशन आहे त्याच्यामधीलच हे आकडेवारी आणि विश्लेषणाचे प्रश्न जे मी आत्ताच सांगितलेले होते की जे सोपे प्रश्न आहेत तर डेटा इंटरप्रिटेशन असं त्याचं नाव आहे आकडेवारी आणि विश्लेषण जो आहे त्याचं आणि पेपर क्रमांक दोन जर आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की पेपर क्रमांक दोन मध्ये किमान वीस प्रश्न हे राज्यघटनेवरती आधारित आहेत त्याच्यासाठी बारावीचा जो राज्यशास्त्राचा पुस्तक आहे तो आणि इतर जर आपल्याला राज्यघटनेविषयी संक्षिप्त स्वरूपात माहिती मिळाली तर ती नक्की वाचा कारण कमीत कमी कालावधीमध्ये फक्त तेवढंच उपयोगी आहे प्रश्नपत्रिका जर तुम्ही नीट पाहिली प्रश्नपत्रिकेचं जर नीट वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामधून नेमके कोणते घटक आपण वाचायला पाहिजे त्याच्यानंतर पंचायत राजवरती पाच प्रश्न आहेत पंचायत राजवर जे पाच प्रश्न येतात त्यापैकी ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद नगरपरिषद नगर नगरपरिषद नगर महानगरपालिका हे जे आहेत यांच्यावरती जे प्रश्न आहेत परंतु जास्तीत जास्त प्रश्न ढोबळमानाने अशा स्वरूपाचे विचारलेले आहेत की विद्यार्थ्याला लगेच त्याचं उत्तर येईल आणि अजून पाच प्रश्न हे राज्यघटनेवर आधारित आहेत आणि उर्वरित जे वीस प्रश्न आहेत त्याच्यामध्ये भूगोल इतिहास आणि मग भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध कशा स्वरूपाचे आहेत त्याच्यावरती विचारण्यात आलेले आहेत यामधून सांगण्याचा उद्देश हा की जेवढे काही राज्यघटनेवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते जर आपण नीट केले तर त्याचा उपयोग होऊ शकतो त्याच्यामधील कोणते प्रश्न असे आहेत की जे आपण नीट करायला पाहिजे ते मी सांगू इच्छितो आपल्याला तर पहा त्याच्यामध्ये लोकपाल आहेत लोकायुक्त पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ विधानसभा व राज्य विधानसभा व संसद राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगांची कामे त्र्याहत्तरवी व चौऱ्याहत्तरवी दुरुस्ती संसद मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे आणि शिक्षणासंबंधीचे जे आयोग आहेत ते त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत म्हणजे आपण जर एकंदरीत जर त्याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येते की पंचवीस प्रश्न हे राज्यघटनेवरती आहेत पाच प्रश्न हे पंचायत राजवरती आहेत म्हणजे एकूण झाले तीस प्रश्न आणि बाकीचे जे इतर प्रश्न आहेत ते मग ते तत्ववेत्य जे आहेत त्यांच्यावर आधारित आहेत की तत् या तत्त्वज्ञानं असं म्हणलं का किंवा हे वाक्य कोणी म्हटलं किंवा ही डेफिनेशन कोणाची आहे अशा स्वरूपाचे परंतु वाचल्याबरोबर उत्तर येऊ शकेल अशा स्वरूपाचे राज्यघटनेवरील पंचवीस प्रश्न आहेत आणि पंचायत राजवरती पाच प्रश्न तुम्ही त्याच्यासाठी बारावीचा लहान पुस्तक म्हणजे जुनं पुस्तक आहे राज्यघटनेचं ज्याच्यावरती संसदेचं चित्र आहे बारावीचं राज्यशास्त्राचं एक पुस्तक आहे तर ज्यामध्ये हे लगेच लक्षात येईल तुमच्या तो पुस्त, पुस्तक पुस्तक सुद्धा लहान आहे आणि तक्त्यांच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे ते जर तुम्ही वाचू शकत नसाल तर या माझ्या युट्यूब चॅनलवरती बारावी राज्यशास्त्र अशा स्वरूपाचं मी एक सिरीज बनवलेली होती त्याच्यामध्ये ते, ते सविस्तर सांगितलेलं आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता आणि शिक्षणासंबंधीचे जे आयोग आहेत तर ते तुम्ही गुगलवरून लगेच शोधून घेऊ शकता ज्याच्याद्वारे आपल्याला प्रश्न सोडवता येईल आता सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ची, जी रणधुमाडी आहे ती सुरू आहे त्यामुळे पंचायत राजवरती प्रश्न विचारण्याची शक्यता फार जास्त आहे म्हणजे दरवेळेस तर पाच प्रश्न विचारले जातातच परंतु यावेळेस मात्र पाचपेक्षा सहा पण प्रश्न विचारू शकतात सात पण विचारू शकतात आणि आपल्याला एक पास होण्याच्या दृष्टिकोनातून एक एक प्रश्न हा उपयोगाचा आहे कारण प्रत्येक प्रश्नाला दोन दोन मार्क्स आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद